आज राम मंदिर आणि बाबरी मशीद या बहुप्रतीक्षित खटल्याचा निकाल येणं अपेक्षित आहे. हे दोन्ही मुद्दे दोन्ही समुदायांसाठी अस्मितेचे मुद्दे आहेत. परंतु असं असलं तरी देशहित आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देत दोन्ही समुदायांनी या निकालाकडे सामंजस्याच्या भूमिकेतून बघितलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निकाल हा भारतीय उपखंडावर दूरगामी परिणाम करणारा असणार आहे. त्यामुळे समस्त भारतीयांनी या निकालानंतर कुठल्याही प्रकारचा जल्लोष किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेषभावनेने कुठली कृती न करता या निकालाचा स्वीकार करून आपण सारे एक आहोत आणि राष्ट्रीय अस्मितेच्या आड कुठलाही मुद्दा येत नाही याची जाणीव संपूर्ण जगाला करून देण्याची ही वेळ आहे. या निमित्तानं जो काही निकाल सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती देतील त्याचा साऱ्या भारतीयांनी आदर राखत देशभरात शांतता कशी नांदेल यासाठी प्रयत्न करावेत. हीच या निकालाची खरी फलश्रुती असेल.